काही काही लोक इकडे या प्रकारच्या ठिकाणी प्रगत करू द्या, त्यांना शुभेच्छा। अरे वादळे हे कुणाच्याच विरोधकाच्या बापाचं नाही, हे समाजाचं आहे। आणि तुम्ही काळजी करू नका, समाज देवराम लांडाला थांबवणार सोपण आहे। लग्नाला हळदीला सुखात दुखात फक्त वादळ असते। आणि म्हणून निश्चितपणे आपण लग्नात काय बोलावं, एखाद्या कार्यक्रमात काय बोलावं, आपले अवघात काय, आपण काय बोलतोय, कुणावर टीका करतोय। अरे देवराम लांडे एक आदिवासी समाजाचं अध्यक्ष पद भोगलंय, अध्यक्ष नंतर मी अध्यक्ष होतो, माझ्यावर टीका टिप्पणी करणं तुमच्यावर फुलं पडतील, तुमची जेवढी अवघात आहे तेवढंच बोलत चाला। आणि म्हणून माझ्यावरती टीका टिप्पणी करून तुम्हाला लोक मत देणार नाही, की तुम्हाला लोक निवडून देणार नाही। म्हणून मी त्याचे एका ठाणेच्या तस्करामध्ये सांगितलं की मी इथून पुढे बोलणार नाही, माझ्यावर कोणी बोलला तर त्याला माझ्याकडून सुट्टी नाही। आपण अगोदर ग्रामपंचायतचे सदस्य व्हा, नंतर माझ्यावर टीका करा ना। अरे मी लाल दिव्याच्या गाडीत बसले, मी राज्यमंत्र्याचा दर्जा होता, आणि आपण कुठे ग्रामपंचायत सदस्य पण नाही आणि मला शिव्या देत बसतात, हे काय समाजाच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मी दसऱ्यामध्ये सांगितलंय, आज हळदीमध्ये सांगतो, ज्यांनी त्यांनी निवडणूक लागला सुनीलताई आमच्या भगिनी आहेत बिचारा, त्याही चूक आहेत, डॉक्टर केदारची बायकोही चूक आहे, निगळे साहेबांची बायकोही चूक आहे, सात आठ उमेदवारही चूक आहेत, अजूनही चार पाच चूक होऊ द्या, मला त्यात काही फरक पडत नाही, ही चुकांची संख्या वाढली पाहिजे। अशा प्रकारचं आपण कधी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, उमेदवार असला पाहिजे, कुणाबद्दल कधी वाईट बोलणार नाही, परंतु आपण ज्यांनी तरी आपल्या ऐपतीप्रमाणे अवकतीप्रमाणे बोलावं। आपण अगोदर ग्रामपंचायत सरपंच व्हा, सदस्य व्हा, देवराम लांडे हा समाजाने फार वर नेऊन ठेवला, आम्ही काही करतो, आम्ही काही विकास करतो, आमच्यापेक्षा तुम्ही जास्ती करा, पण आमच्यावरती असं टीका टिप्पणी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये कोणी करू नव, अशा प्रकारची माझी विनंती राहील। ठीक आहे, आता यानंतर केक कापला जाईल आणि लगेच भावना सुरत होईल। दत्ता भाऊ या ठिकाणी बाळूला सांग आदिवासी बोराडे यांच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनोरंजनाच्या निमित्ताने एक नावाजलेला असा भारुड्याचा कार्यक्रम, खरा अखंड महाराष्ट्रामध्ये हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम खर तर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे। या वर्षी कोरोनाचा काळ संपल्यानंतर अनेक ठिकाणी खर तर विवाह सोहळे असतील, सुखदुःखाचे कार्यक्रम खर तर मोठ्या प्रमाणामध्ये होतात, आणि त्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते कुठलंही पद नसताना खर तर आम्ही त्या निमित्ताने जातो। मग आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी कधीही कुणावरती टीका करत नाही, परंतु शेवटी बोलणाऱ्या माणसांनी जर तोंड सांभाळलं तर मला वाटतंय अशी वेळ या कार्यक्रमामध्ये येणार नाही, कारण बोराडे परिवारामध्ये अतिशय सुखाचा दिवस आहे, अतिशय आनंदाचा दिवस आहे, आणि या दिवशी आपण काय बोललो पाहिजे काय नाही बोललो पाहिजे हे माझ्यासारख्या शिकलेल्या कार्यकर्त्याला नक्कीच माहीत आहे। खर तर वर्सुभाई देवस्थान ट्रस्ट सुकळवेडे या ठिकाणी अँब्युलन्सचा खर तर अनावरणाचा कार्यक्रम त्या निमित्ताने झाला, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम गुरुकुल खर तर उशिरा मी या ठिकाणी आलो। खर तर अनेक वर्ष आपण जर आपल्या भागाचा विचार केला, खर तर मी राजकारणावरती बोलणार नव्हतो, परंतु आपल्या सर्व मायबाप जनतेला हे माहीत पाहिजे
की आपण इतक्या वर्ष या भागामध्ये राहतो, एकाही गावामध्ये पिण्याचे पाण्याची सोय नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, एखादी स्मार्ट स्कूल नाही किंवा एखाद्या गावामध्ये व्यायामशाळा नाही किंवा काही नाही, परंतु मी म्हणणारा माणूस समाजामध्ये टिकत नाही आणि याचा इतिहास मात्र आपल्याला साक्षी आहे। म्हणून असं खरं तर शहाण्याला शब्दाचा मार, आपण किती बोलणार। तर मी या निमित्ताने आपणाला सांगतो की या युवा सोहळ्याच्या निमित्ताने आम्हा सर्व मंडळीला बोलावला, या ठिकाणी उचित असा सन्मान सगळ्या मंडळीचा केला, म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। या ठिकाणी मला तर खासदाराचे 15 वर्ष शिवसेनेचा खासदार होता, 15 पैशाचं काम नाही, 5 वर्ष आमदार साहेब होते, काही नाही आमच्यावर बोलण्याची अंती हे पण नाही। मी जिल्हा परिषद सदस्य आहे, आदिवासी आहे, मी काय मोठा आकाशातून पडलो नाही, म्हणजे 15 वर्ष त्यांनी कुठे गेलं पाणी, त्यांचा पत्रिकेत नाव नाही, काय नाही, काही बोलतात का इथे आदिवासी सगळ्यांचा आहात, आदिवासी पुढारी आहात, आदिवासी अध्यक्ष आहे, आपण कार्यकर्ता आहात, तुम्हाला विनंती एकच आहे, आता आदिवासी समाज आहे, आपण पदावर असो नसो अध्यक्ष असो, पण एकूण महिन्याचा पान उतारा करणं, आपण कामं केली का नाही केली हा बोलणं